बुधवारी चेक येईल, चेक घेताना एकदा घेणे का आपण घेऊ ठीक आहे. या ठिकाणी आपण शॉर्ट लागला काय लागेल गेले टाकले. आता आपण मुख्यमंत्र्याकडनं गोखादेश बोलून त्याच्याशी बोललो 4 लाख रुपये दिला जसं माहीत झालं मुंबईला तेव्हा ताबडतोब जे मंजूरपत्र जे आलं होतं त्या अनुषंगाने आपण तात्काळ कार्यवाही केली होती. तुमच्या पत्राचा संदर्भ घेऊन आपण ते मंजुरी झालेली आहे. आता कोषागारात आहे मंजूर झालं की आपल्याला चित्र करतो. पाच म्हणजे 4 मुली संजय गांधी नगरमध्ये ज्या पद्धतीनं अचानक जी घटना झाली त्या घटनेमध्ये चिमुकली ही खऱ्या अर्थानं आपल्या गच्चीवर मुलांसोबत खेळत असताना अचानक वीज पडली आणि वीज पडल्यानंतर अचानक तिथेच तिचा मृत्यू झाला. आज धंदे परिवार हातमजुरी करून आपल्या संजय गांधी नगरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते, लहान त्यांची मुलं आहेत त्यांचं पालनपोषण करते, वडील या ठिकाणी प्लंबिंगचं काम करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करते. अत्यंत गरीब कुटुंब आणि वीज पडल्यामधलं चिमुकलीचा जो अपघात झाला त्या ठिकाणी ती आपल्याकडून निघून गेली त्या कुटुंबाला तातडीनं मदत केली पाहिजे या उद्देशानं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली, मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली, तहसीलदार साहेबांना विनंती केली की अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हा गरीब परिवार आहे, संजय गांधी नगरमधला आहे, धंदे परिवार आहे आणि या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्यांना तातडीची मदत केली पाहिजे म्हणून 4 लाख रुपये आपण या ठिकाणी शासनाच्या वतीने या ठिकाणी मी यांना देत आहे. आज यांना या ठिकाणी तहसीलदार साहेबाचं पत्र दिलेलं आहे आणि बुधवार गुरुवारपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये चेकसुद्धा येऊन जाईल. तर अशा प्रकारची तातडीची प्रोसेस या प्रस्तावाला मान्यता घेऊन, जिल्हाधिकाऱ्याची मान्यता घेऊन, तहसीलदारची मान्यता घेऊन या ठिकाणी आपण या कुटुंबाला 4 लाख रुपयाची मदत तातडीची केलेली आहे आणि येणाऱ्या 5-7 दिवसांत त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसेसुद्धा चेकच्याद्वारे येणार आहे आणि हा शासनाचा लेटर या कुटुंबाला मी सुपूर्द करत आहे जेणेकरून आज हा अपघात झाला, हा अपघात कुठं होऊ नये पण झाल्यानंतर या गरीब कुटुंबासोबत उभं राहिलं पाहिजे, त्या कुटुंबाला मदत केली पाहिजे या भावनेतून या परिवाराचा सदस्य म्हणून या ठिकाणी या मदत करण्यासाठी तहसीलदार या ठिकाणी परिसरामध्ये सगळे युवा सेना पार्टीचे कार्यकर्ते आम्ही इथं आलेलो आहे आणि या ठिकाणी यांना मदत करू.